पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळेचा मृत्यू झाला आहे. त्याच्या बायकोचा त्याच्या मृत्यूची कारणं काय असा सवाल उपस्थित केला आहे. त्याची कोरोना चाचणी झाली की नाही. केईएम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर 10 मिनिटात 48 वर्षाचे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळेचा मृत्यू झाला. त्यातून राज्य सरकारची दुर्लक्षता दिसून येते अशी टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. काल केईएम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याच्या 10 मिनिटात वरळी येथील 48 वर्षाचे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळेचे मृत्यू झाले. 8 दिवस मंगेश अस्वस्थ होता. न मुंबई पोलीस न महापालिका कोणीच काळजी घेतली नाही. त्याचं लवकर अंतिम संस्कार करा असं पोलीस आणि महापालिकेने कांबळे परिवारावर दबाव आणला. कांबळे परिवाराचा प्रश्न हा आहे, त्याची कोविड टेस्ट का करण्यात आली नाही, त्याच्या मृत्यूचं कारण काय आहे.